देशाच्या राजधानीतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला असून तो गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. आज सकाळी 8 वाजता दिल्लीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 401 इतका नोंदवला गेला. तापमानामध्ये झालेली घट आणि रात्री संथगतीने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे प्रदूषकांचा संचय होण्यास मदत झाली. संभाजीनगर महापालिका प्रशासन आणि महावितरण कंपनीमध्ये काही वर्षापूर्वी वादाचा भडका उडाला होता. महावितरणाला धडा शिकवण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील 440 रोहित्रांना कर लावला आहे. कराची थकबाकी 10.90 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. शेवटी हा वाद शासन न्यायालयामध्ये गेला. अशा पद्धतीने कर लावता येणार नाही असा निर्वाळा शासन आणि न्यायालयाने दिला. त्यामुळे महापालिकेने कर निर्लेखित केला. यामुळे ही वसुली करता येणार नाही. अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेद्रेसह शनी सिरसाट, कैलास सुरवसे यांना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली आहे. तर या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपी बेद्रेकडून 1 गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून नाणेवली गावच्या हद्दीतील 6.5 एकर जागेमध्ये 44 दरडग्रस्तांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. पुनर्वसनाचं हे काम सिडको मार्फत केलं जाणार असून त्यासाठी पारंपरिक बांधकाम पद्धतीचा वापर न करता प्री कास्ट टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. यामध्ये घराच्या जोत्याचे फुटिंग, कॉलम, बीम आणि छप्पर हे मोल्डच्या साह्याने बाहेर तयार करून घराच्या जागेवर जोडले जाणार आहेत. यामुळे कमी वेळात मजबूत पक्की घरं इरशाळवाडी दरडग्रस्तांना मिळणार आहे. रायगड जिल्ह्यात भात कापणीबरोबरच मळणीची कामं आता अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव भात खरेदी केंद्राची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यामध्ये 38 भात खरेदी केंद्रांना शासनाने मान्यता दिलेली आहे. परंतु अद्याप एकही केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी नाराज आहेत. कमी भावाने भात व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असून नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज 300 ते 400 वाहनातून 3 ते 4 हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र यावर्षी मिरचीची आवक जास्त असली तरी मिरचीचे दर कायम आहेत. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 26 नोव्हेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अपडाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अपडाऊन जलद मार्गावर शनिवारी रविवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक असणार आहे. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी 25 मिस्ट मशीन भाडेतत्वावर घेणार आहेत. यापैकी 22 मशीन डिसेंबरमध्ये येणार आहेत तर 1 मशीन दाखल झाली असून आणखी 2 मशीन 2 दिवसांमध्ये येतील अशी माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. जोपर्यंत या मशीनची संख्या वाढत नाही तोपर्यंत केवळ 5 मशीनवर संपूर्ण शहराचं धूळ नियंत्रणाचं काम केलं जाणार आहे. मुंबई महापालिका बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वांचा वापर करून विकासकामांवर कारवाई करत आहे. तसेच रस्त्यांवर पाणी फवारणी करण्यासह अन्य उपाययोजना देखील करत आहेत. सध्याच्या घडीला गुन्हेगार कधी आणि कशावर डल्ला मारतील याचा नेम नाही. नुकत्याच उघड झालेल्या एका प्रकरणामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी एका कंपनीने दुसऱ्या कंपनीच्या सुमारे 450 ग्राहकांची चक्क पोर्टेबिलिटी चोरल्याचं समोर आलंय. या आगळ्या चोरी प्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे पोर्टेबिलिटी चोरण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे.
नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आलेलं आहे. पहिला विसर्ग 100 क्युसेक्सने केला गेलाय. मध्यरात्री जायकवाडीला पाणी सोडलं गेलंय. नाशिकमधील काही संघटनांनी पाणी देण्यास विरोध केला होता, मात्र यामुळे आता मराठवाड्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळालेली आहे. नाशिकमध्ये 1 एप्रिलपासून पाणीपट्टीत वाढ झाली आहे. 1000 लिटरमध्ये आता 12 रुपये मोजावे लागणार आहे. 2 ते 2.5 पटीने पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्याने राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी तुळशी विवाह पार पडला. खासदार नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने संस्कृतीचे जतन करण्यासाठी आपल्या निवासस्थानी तुळशी विवाह केलाय. नवनीत राणांनी स्वतः तुळशीची विधिवत पूजा केली. यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या 14 दिवसांपासून 41 कामगार अडकले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आज संध्याकाळपर्यंत कामगारांना बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं जात आहे. बचाव कार्य शेवटच्या टप्प्यात आहे. बोगद्यात 10 पाईप टाकण्यात आलेले आहेत आणि या पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात येईल. दरम्यान कामगारांची सुटका करण्याच्या आधी NDRFच्या टीमने बोगद्यात NDRFने मॉकड्रिल केलं आहे.